कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी करतात आणि दबंगिरी करतात याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सद्रक्षणाय खल निग्रहणाय या आपल्या ब्रीदवाक्याला सणाला सोपाऱ्याच्या तुळींस पोलिसांनी कलंक पाहत होता. त्यावेळी तुळींस पोलीस ठाण्याचे दोन पोलीस रिक्षाचालकांच्या गाड्यांवर काठीनं मारत होते. त्यात यादवच्या रिक्षाची काच फुटली. आता माझ्या मालकाला मी काय उत्तर देऊ, नुकसान भरपाई कोण देणार, अशी विचारणा रिक्षाचालकानं केली. तेव्हा या निर्दयी पोलिसांनी यादवला जबर मारहाण केली. पोलीस स्टेशनला नेऊन त्यांनी रिक्षावाल्याला रात्रभर लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यानं मार मार मारलं. त्यांनी एवढं बेदम चोप दिला की रिक्षावाल्याच्या डोक्याला दुखापत झाली असून डोळाही सुजलाय. झालेल्या मारहाणीची कुठेही वाच्यता करायची नाही असंही पोलिसांनी धमकावलं. विनोद आणि त्याच्या वडिलांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही पोलिसांनी दिली आहे. कालर पकड़ के गाड़ी में खींच लिया, घिससे हुए सर चौकी में लेके गए. तीन चार पुलिस इतना पिटाई किया सर, कोई सीमा नहीं. पिटाई करने के बाद 2 बजे रात तक मेरे चौकी में बंद किए हुए. इसके बाद सर मेरा हालत गंभीर देखे तो अपनी बाटल के पानी बिस्लेरी को मंगा कर मेरे वहाँ मुँह धोए. मुँह धोने के बाद अपनी गाड़ी में एम्बुलेंस अपने गाड़ी सुमो वाले में बैठाएँ और उसके बाद रिवर साइड वाले अस्पताल में लेके गए, दवा दिलाए. अगर बोले कि अगर डॉक्टर पूछेगा कैसे घाव लगा तो बोलने का एक रिक्शा वाले से मार किया, बाम्बू लग गया है. इंदाम मत करना कि पुलिस वाला मारा नहीं, तेरे को अंदर डाल दूंगा. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत. अजित, नेमका काय प्रकार झाला, पोलिसांच्या दबंगिरीला काय म्हणायचं? भूषण, ही दबंगिरी आहे का तालिबानीगिरी आहे हे सगळ्यात पहिले जे लोक आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण का तुळींज जे पोलीस ठाणे आहे पालघरमधल्या जिल्ह्यातलं, हा इकडचा पहिला प्रकार नाही. या देखील असंख्य आणि असे प्रकार घडलेले आहेत की जे पोलीस आहेत इकडच्या स्थानिक लोकांना किंवा रिक्षाचालक असतील किंवा फेरीवाले असतील यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन बेदम मारहाण करतात, त्यांच्याकडून पैसे घेतात, असे असंख्य आरोप इकडे आल्यानंतर अनेक लोकांनी आम्हाला सांगितले. पण सोमवार रात्री जी घटना घडली त्यामध्ये जो रिक्षाचालक होता 18 वर्षाचा विनोद कुमार, तो आपल्यासोबत आहे. मी तुला दाखवतो की त्याच्या डोळ्यावरती बघ, 2 दिवसापूर्वीची जखम आहे. आता डोळा पूर्ण काळा निळा झालेला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी या विनोद कुमारला मारहाण केलेली आहे. याच्या शरीरावर कुठेतरी हात लावला तरी त्याला मुक्का मार दिला आहे. म्हणजे हे त्याने तरी कपडे घातलेत म्हणून, पण कपडे घातल्यानंतर त्या पाठीवर पूर्ण वळ उठेपर्यंत पोलिसांनी त्याला मारहाण केलेली आहे. म्हणजे एक फक्त गाडीची काच फुटली हा जा पोलिसांना विचारला, हा त्याचा गुन्हा होता का, हे त्याने हा त्याने जा विचारू नये का, कारण ती गाडीची काच आहे ती त्याची किंमत जवळपास 5 ते 6 हजार रुपये आहेत. आणि हा रोजच्या शिफ्टवरती कमाई करणारा व्यक्ती, हा जो गरीब आहे तो ते पैसे कुठून आणणार, याने जा विचारलं त्याने ती चूक केली होती का. अशा परिस्थितीमध्ये याला मारहाण केलेली आहे. संपूर्ण शरीरावर त्याला कुठेतरी हात लावला तरी तो बोलतो की दुखतंय मला तिथे, कारण का पोलिसांनी त्याला सगळं मारलेलं आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, याचं नेमकं कारण काय? कारण का कोऱ्या कागदावर सह्या घेणं म्हणजे ह्याला जी मारहाण केली याच्याबद्दल त्याने कुठे बोलला तर त्याच्यावरती कुठले गुन्हे दाखल करायचे आणि खोटी तक्रार दाखल करून खोटे गुन्हे दाखल करून ह्याला पुन्हा आत्मे टाकायचं. आपल्यासोबत तो विनोद आहे, आपण त्याला विचारूयात की सोमवार रात को क्या हुआ था, आप कहां पे थे और पुलिस वाले जब आए आपसे क्या बोले, आपकी गाड़ी की काच कैसे फूटी? सर, मैं लाइन में रोज के चला चलाता था सर, मैं अपनी लाइन में था सर. और पुलिस वाले मैं देखा कि सर सबका कांच पे पीट रहे हैं, इन लोग भी लाइन से थे सर. मैं तो सोचा कि मेरा तो क्या गलती, मैं तो लाइन में हूँ सर, फिर भी आए सबको पीटे, मेरा भी कांच फोड़ दिया सामने का. मैं बोला सर मैं सेट का गाड़ी चलाता हूँ सर, छिलक दे ही नहीं पाता हूँ सर, कैसे मैं वो भर के जाऊँगा सर. फिर भी बोले आयला माजर तो भैया रिक्शा वाले मेरे से शरारत करता है. फिर कालर पकड़ते हुए तुरंत लेके आए पूरे चौकी में बंद करके दरवाजा. मेरे को 4 लोग इतनी पिटाई की कोई सीमा नहीं सर. एक बार पिटाई करने के बाद मेरा हालत आपको कहाँ कहाँ पे लगा और उन्होंने जब मारा आपको क्या क्या उनका बोलना था कि आपकी गलती से भी इतनी थी कि आपने उनका जो आपकी जो गाड़ी कांच फूटी उतनी आपने पूछा ये आपकी गलती थी? नहीं सर, मैं वही इतना पूछा कि सर मेरा रिक्शा शिप पे चलाता हूँ सर, मैं सिलक दे ही नहीं पाता हूँ, वो कांच कांच लगा के दूंगा भर के दूंगा. इतने बोले आला माधर तो भैया तू मेरे से शरारत करता है. तुरंत कालर पकड़े हुए चौकी में खिचड़ते हुए लेके आए. अगले बाद दरवाजा बंद करके 4 पुलिस लोग बहुत पिटाई किए सर. पिटाई करने के बाद 2 बजे तक पुलिस चौकी में बैठाए रखे. कई बार मेरा हालत देखे तो अपने बाटल का पानी मंगा के बिस्लेरी का मेरा मुंह धुलाए. मुंह धुलाने के बाद बोले चलो दवा के लेके जाओ. एक बार लेके दवा आए और सैनिक अस्पताल में दवा दिलाए. यहाँ पर बोले डॉक्टर पूछेगा तो तुम मत बोलना, मैं बताऊँगा एक रिक्शा वाले से मार किया है, बाम्बू से लग गया है. अगर कोई भी पूछता बोलना पुलिस वाला नहीं मारा है, एक रिक्शा वाले ने मारा है. मेरे को यहाँ पर दवा दिला के फिर लेके आए चौकी पर. बोले खाना खाए कि नहीं, बोला नहीं. फिर बिरयानी मंगाए पार्सल, मेरे को खाना खिला रहे थे, मैं जबरदस्ती नहीं खा रहा था, जबरदस्ती खाना खिलाए. खाना खिलाने के बाद मेरे को बोले गाड़ी में बैठाए, 2 पुलिस ने छोड़ा मेरे रूम पे. बोले कि कोई भी से पुलिस वाले को बोलोगे तो तेरा को मेरा साइन लिए, मेरे पिताजी का नाम लिए एक सादा पेपर पे. बोले कि कुछ भी करेगा तो तेरे को उठा के अंदर डाल दूंगा सर.
बोले कोई भी तकलीफ है मैं इधर रहूंगा, किसी से बताना मैं खर्चा बर्चा तेरों के दूंगा, दवा दारू के दूंगा, मगर पुलिस वाला का नाम मत लेना। जब आपने उनको ये बोला कि आपने जो मुझे मारा है और मुझे जो तकलीफ दी है उसके खिलाफ मैं आवाज उठाऊंगा, तभी उन्होंने पूरा लिफाफोती करना शुरू कर दिया, आपको पैसे दूंगा, आपको आप किसी को बताना नहीं, फिर उसके एक नुकसान के लिए उन्होंने फिर आपके अजित या सगळ्या प्रकरणानंतर वरिष्ठांना या सगळ्या प्रकरणाची दखल घ्यावीच लागेल। ही जी मारहाण करण्यात आली आहे, या मारहाणीचं कारण जर समोर आलं तर नक्कीच याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।